नमस्कार मित्रांनो, रियल प्राइम व्हिडिओज मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत। या व्हिडिओ मध्ये आपण भीमा नदी बाबत माहिती घेणार आहोत। चला माहितीला सुरुवात करूया। भीमा नदी ही कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी आहे। या नदीची लांबी सुमारे 867 किलोमीटर इतकी आहे, तर जलवाहन क्षेत्र सुमारे 70,613 चौरस किलोमीटर इतके आहे। भीमरता भीमरती ही तिची इतर नावे असून सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर या ठिकाणी तिचे पात्र चंद्रकोरी प्रमाणे दिसते, त्यामुळे या ठिकाणी या नदीला चंद्रभागा म्हणून ओळखले जाते। तुलमानाने अग्नेय वाहिनी असलेली ही नदी पुणे अहमदनगर सोलापूर या महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून वाहते, तर विजापूर गुलबर्गा या कर्नाटक राज्याच्या जिल्ह्यांतून वाहत जाऊन ही नदी कृष्णा नदीस मिळते। भीमा नदी सह्याद्रीच्या रांगेमध्ये सुमारे 975 मीटर उंचीवर भीमाशंकर मध्ये उगम पावते। उगमानंतर पुणे जिल्ह्यातून वाहत जाऊन पुणे अहमदनगर व पुणे सोलापूर जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून व पुढे सोलापूर जिल्ह्यातून वाहत जाऊन कर्नाटक राज्याच्या विजापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते। नंतर विजापूर व गुलबर्गा या जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून वाहत जाऊन ती आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याच्या सीमेवरून वाहत जाते व रायचूरच्या उत्तरेस सुमारे 25 किलोमीटर वर असणाऱ्या कुरुगड्डी या ठिकाणी ही नदी कृष्णा नदीस मिळते। उगमानंतरचे प्रारंभीचे सुमारे 60 किलोमीटर अंतर नदीचा प्रवाह अरुंद व खोल अशा दरीतून वाहतो, परंतु पुढे मात्र तिचे पात्र रुंद होत गेले आहे। भामा, इंद्रायणी, वेळा, मुठा, घोड, नीरा, मान, सीना इत्यादी या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत। जलसिंचनाच्या दृष्टीने या नदीस महत्व प्राप्त झाले आहे। भीमा प्रकल्पान्वये या नदीस सोलापूर जिल्ह्यामध्ये माडा तालुक्यात उजनी या ठिकाणी 2467 मीटर लांब व 56.4 मीटर उंच असे धरण बांधले आहे। यापासून सुमारे 1,64,000 हेक्टर जमिनीस पाणी पुरवठा उपलब्ध होईल। जलसिंचनाच्या सोयीमुळे भीमा नदी खोऱ्यामध्ये शेतीचा विकास घडून येत आहे। धार्मिक दृष्ट्याही भीमा नदीस महत्व असून तिला महानदी असे संबोधले जाते। त्रिपुरासुराचा वध करून शंकर श्रमपरिहारार्थ भीमाशंकर जवळ आले असता तेथे अयोध्येचा भीमक नावाचा राजा तप करीत होता। तो शंकरास सामोरा गेला। त्यावेळी शंकराने प्रसन्न होऊन भीमकास वर मागण्यास सांगितले। त्यावेळी त्याने शंकराला आलेल्या घामाच्या धारांनी पुण्यपावन नदी होऊ दे असा वर मागितला व त्याप्रमाणे भीमेचा उगम झाला व भीमक राजाच्या नावावरून या नदीस भीमा असे नाव प्राप्त झाले अशी आख्यायिका इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे। या नदीच्या उगमस्थानी भीमाशंकर व पुढे नदीकाठी पंढरपूर, ब्रह्मपुरी, गाणगापूर इत्यादी तीर्थक्षेत्रे आहेत। धन्यवाद। अशाच प्रकारच्या माहितीसाठी व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया लवकरच, तोपर्यंत पाहत रहा रिअल प्राईम व्हिडिओज।